पर्यटन राज्य आशिल्ल्या गोयात बुधवारा गोवा बंदचो संमिश्र परिणाम दिसून आयलो. कडकडीत बंद पाळो तो फकत दिवचलकारांनी. सगळी दुकानां बंद दवरून गोयात जायते कडेन खासगी बशी बंद दवरिल्ल्यान प्रवाशांक त्रास जालो. सकाळच्या वेळार फेरीबोटी बंद आशिल्ल्यो. बँको आनी केंद्र सरकाराची आस्थापना दुसरे दिसाय बंद दवरिल्ली. कांय वाठारांनी टॅक्सी आनी रिक्षा बंद दवरिल्ल्यान कळंगूटच्या तशेंच विमानतळावेल्या प्रवाशांचे हाल जाले. पळयात पुराय रिपोर्ट. खरो बंद पाळो तो दिवचलकरांनीच. बस येरादारी आणि दिवचलची दुकानां बंद आशिल्ली. बाजाराचो दीस असूनय. फकत कदंब बसी धांवतना दिसताल्यो. सत्तरी वा गांवगिऱ्या वाठारांत चलतल्यो बशी दिवचलच्यान धांवतना दिसल्यो नात. कसल्याच आगळीके विणे लोकांनी हो बंद शांतीकायेन पाळो. टुडे भारत बंद हॅज बीन ऑब्झर्व्ड इन बिचोलीम तालुका पीसफुली. देर इज नो अनटूवर्ड इन्सिडेंट रिपोर्टेड इन बिचोलीम तालुका. सो इट्स अ पीसफुल बंद and peaceful agitation in Bicholim Taluka. I, along with my police personnel, that is police inspector of Bicholim police station, have monitored the situation. We have gone on the field, but we have observed that there is no untoward incident reported today in Bicholim Taluka. There is no any compulsion put by force to put a people, to compel the people for the Bharat Band today. So this band is peaceful today in Bicholim Taluka and the situation is under control. सकाळच्या वेळार फेरीबोटी बंद दवरिल्ल्यान ही सेवा वापरप्यांचे हाल झाले. खास करून बेती ते पणजी, चोडण ते पणजी, दिवाडी ते पणजी वचपी प्रवाशांक तिष्ठत रावचे पडले. 11 उपरांत ह्यो फेरयो सुरू झाल्यो. भुरग्याची स्कुलां आसली, लोक प्रायव्हेट असले, गव्हर्मेंट असले, वर्किंग डे हो रूट तुम्ही जाणा सामको बिझी असता. आणि बिझी असलेल्या कारणान अचानक फेरीबोटी पाचूय बंद. सकाळ फुडें लोकांक खूप त्रास झाले. त्रास झाले आणि ऑल्टरनेटूच ना. बिंग आयलंड, आम्ही सामके आयलंडाचे उरल्या कारणान. आणि दुसरी गजा ते फोमुरफाय फेरीबोट बंद असल्या कारणान लोकांचे खूप त्रास झाले. लोक स्टुडंट्स आहात ते सामके घरा गेले. थोड्याची परीक्षा आली, तिंकाय बांधक ठरले. आणि अनक जे रिवर नॅव्हिगेशन इज अ एसेन्शियल सर्व्हिस असल्या कारणान ती सारखी हॉस्पिटलां सारखी आसूंक लागली. पण ह्या हिंच्यानी अशी बाकीची सगळी गव्हर्मेंटची ऑफिसां गोयांत आसा तितली चालू आसा. आणि फेरीबोटी त्यो बंद कित्याक? असे बाबा किती केला तुम्ही? अचानक न सांगता अचानक फेरीबोटी बंद केल्या. आणि दोन दिस पहिले त्यांनी सांगलेले आमका की आमचं बंदाक काय अचानक आमची फेरीबोटी चालू असतली म्हणून. तर ते म्हणाले आम्ही ऑलरेडी इन्स्ट्रक्ट केला तिंका फेरीबोटी चालू. तिंच्यानी कित्याक बंद दौरला ते आमकां काय कळोंक ना म्हणून. तिसवाडीचो जो मामलेदार आसा, जो कलेक्टर आसा आणि चीफ सेक्रेटरी जो आसा आमचो गोवा गव्हर्मेंटाचो, तिंच्यानी येऊन हांगासर इंटरव्हेन्शन केलें आणि ह्यो फेरीबोटी चालू करूंक येता. ह्यो बरें करूं म्हणटा एटलिस्ट मातसो तरी. पूण आयज फेरीबोटीनी लोक कोणूच ना. दाबोळी विमानतळाचेर टॅक्सी उण्या प्रमाणात आशिल्ल्यान प्रवाशांचे हाल झाले. परिस्थितीचो फायदो घेत कांय जाणांनी डबल रेट लायत भाडी मारली. पेडणे कांय टॅक्सीवाल्यांनी पॅसेंजरांक डबल रेट लायलो. टॅक्सीवाले बहुत महंगा बोल रहे और मतलब डबल की रेट बोल रहे ऐसा लग रहा है. मतलब आइडिया तो नहीं है, ऐसा तो लग रहा है कि डबल की रेट बोल रहे. ऑपरेशन के रेट बहुत कम है कालीमूड का. कदंबा सस्ता है. हां बस सस्ता है. बस सस्ता है. 2 बजे से कॉन्फ्रेंस है खाना कोना दो ललित में और अभी तक हम यहाँ पे बैठे हुए. हम पता नहीं कितने बजे पहुँचे थे और कॉन्फ्रेंस में कब चालू हो रहा हमारा काम. तो शायद हमारा दिन तो बीच का आए, हम पूरा दिन खराब ही हो गया. ट्रांसपोर्ट नहीं है. ट्रांसपोर्ट नहीं है. सुबह 7 बजे से हम यहाँ से जा रहे थे. लकीली वो कदम्बा बस चालू थी और उसमें 50 बंदों की कैपेसिटी में वो हम करीबन 80 बंदे बैठ के खड़े होकर आए. सो फिर भी वो चालू थी तो अच्छा था. इसको बहुत ज़्यादा म्हापशेच्या बस स्टँडार सुमार 100 बशी पार्क केल्ल्यो दिश्टी पडल्यो. पूण रस्त्यावेल्यान धांवताल्यो त्यो फकत कदंब बशी.
हर्षी पेडणे, दिवचल, सत्तरी आणि बार्देसातल्या येऊपी खासगी बसी बुधवारा या बस स्टँडार आयलोच नात. म्हापसा काम करता म्हाका तेला पुस्टींग केला. आम्ही आता अकरा साडे अकरा पर्यंत 100 बसीस आम्ही ऑपरेट केल्या. कालांगूट, अंजुना, इब्रामपूर, दोडामारग, बिचोले, वाळपय, त्या शिवोले, बरं हरमल सगळे बशी आम्ही ऑपरेट केल्या. हांगा कांयच प्रॉब्लेम कांयच ना. हांगा अशें कांयच ना. आम्ही लोकांक त्रास करून दिवना. प्रायव्हेट बसी बंद तरी आम्ही एक्स्ट्रा बशी सोडल्यो. आम्ही केटीसी बशी सोडल्यो. केटीसी बशी ओन्ली ओन्ली केटीसी. त्या मानान दक्षिण गोयात मडगाव आणि वास्को शहरांनी मात बसी धावताना दिश्टी पडल्यो. पण काणकोण, सांगे आणि केप्यां सावन येवप्यांक घाम काढचो पडलो. मडगाव पावपा खातीर जायत्या जाणांनी खासगी वाहनांचो आधार घेतलो. बांडली चार रस्त्यार केप्यां वचपाक, बांडलीच्यान केप्यां वचपाक इतले लोक असले हांगा. आता ते बसना जाऊन पिकपी आणि मॅच कशी केले. वर्सांक लेट पावपाचे, कोण वचपाचे असे ते पावना, टायमार पावपाना. तेन्ना गोवर्मेंटान आमकां दिसता की तेणी कदंबा बस घालची. तांचे लोकांनी त्रास करून लोकांचे त्रास म्हणजे हे लायनी एक सुद्दां बस कदंबा बस ना म्हणून कॅपिटल एकूय बस. ह्या बंदाक लागून कदंबा महामंडळान रेल्वे स्टेशनां, विमानतळ तशेंच कळंगूट आणि हणजुणाय कांय चड बशी रस्त्यार देंवयल्यो. दोन दीस स्ट्रायक झाले काल आणि आयज. पूण लोकांक त्रास काय जाणार. केटीसीन फूल ऑपरेशन ऑपरेट केला आख्खे गोंया. ओली सावथा मातशे काल मात त्रास झाले. आयज आयज मॉर्निंग पत्ते त्रास झाले. आमची केटीसी बस सर्वीस एअरपोर्टा टू फूल ऑफ गोवा लोकांक त्रास काय करून. आमी स्कूल बसीस लोकल ट्रीप वयता. स्कूल ट्रीप मारून कालचो काल आनी आयज दोन दिसां. दोन दिसांच्या संपात वाटेकार झाल्या बद्दल तसेच हो बंद शांतिकायन पाळिल्ले बद्दल आयटकचो अध्यक्ष ख्रिस्टोफर फोन्सेकान लोकांचे उपकार मानल्यात. आयज 9 जानेवारी या मोडी बीजेपी मोडी सरकाराच्या विरोध, यांच्या पॉलिसी विरोध, यांच्या मांडावळी विरोध आयज कामगार आणि आम जनता भायर सरले. आणि आख्खे गोंयांत एका भाशेन दबाज्यान आम्ही टोटल बंद केलो. 1460 बसीस प्रायव्हेट बसीस सगळे रस्त्या भायल्यान गेले. सगळे आपापल्या जाग्यार रावले. कोणेच ऑपरेट करूंक ना. 8000 प्रायव्हेट टॅक्सी आख्ख्या गोंयांत ऑपरेट जावना. त्याच परी कदंबा हळूहळू करून एक चडांत चड 500 बसीस असलेल्यांतल्यो फकत 200 बसीस ऑपरेट केल्यो. त्यो सुद्धा बदली आणि टेम्पररी कामगारांक घालून. आता गोमले कदंबा ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटाक बदली आणि टेम्पररी कामगारांचं महत्त्व. गोंयभरच्यान आमचे खबराकार.